नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सायन्सशी रिलेटेड त्याच्यापैकी जो बायोलॉजीचा पार्ट आहे ह्याच्याशी रिलेटेड काही वन लायनर क्वेश्चन आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तुमच्या एक्झाममध्ये हे बनू शकतात ते आपण कम्प्लीट करतोय तर याच्यामध्ये बरेच क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत तुमची चांगली रिव्हिजन पण होईल आणि बऱ्याच जणांना जर माहिती नसेल तर त्या गोष्टी अगदी थोडक्यामध्ये पण कळून जातील तर वेळ न वाया लेक्चरची सुरुवात करूया तर आजच्या या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे विच ग्लँड इन द ह्युमन बॉडी इज कॉल्ड मास्टर ग्लँड म्हणजे ह्युमन म्हणजे मानवी शरीरातली कुठली ग्लँड तिला मास्टर ग्लँड म्हणून ओळखतात तर ती आहे पिच्युटेरी ग्लँड तर पिच्युटेरी ग्लँड हे कुठं असती तर ती मेंदूमध्ये असते ती तुम्हाला दिसते समोर डायग्रॅममध्ये तर इथं पिच्युटेरी ग्लँड असते ओके तर तुम्हाला लोकेशन पण विचारलं की बॉडीच्या कुठल्या पार्टमध्ये पिच्युटेरी ग्लँड आहे तर ते पण तुम्हाला लक्षात येईल तर मेंदूमध्ये ही पिच्युटेरी ग्लँड असते पुढचा प्रश्न बघू आपण व्हॉट इज द पी एच ऑफ युरिन तर युरिनचा पी एच काय आहे तर सिक्स पॉईंट झिरो हा युरिनचा पी एच आहे ऍसिडिक असती नेचरमध्ये आपण आहे एक ते सात जर पी एच असेल तर ते ऍसिडिक नेचर आहे सात ते चौदा असेल तर बेसिक आपण याच्या आधी बघितलं होतं की ब्लडचा पीएच व्हॅल्यू सेवन पॉईंट फोर ते एक रेंज आहे सेवन पॉईंट थ्री फाईव्ह टू सेवन पॉईंट फोर फाईव्ह या रेंजमध्ये ब्लडचा पी एच आढळतो ओके पुढचे क्वेश्चन बघू आपण वॉट इज द बी पी ऑफ नॉर्मल पर्सन म्हणजे एका नॉर्मल पर्सनचा ब्लड प्रेशर किती असतं तर एकशे वीस एकशे एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जी हे त्याचं नॉर्मल बीपी असतो ओके नॉर्मल पर्सनचा हा ॲव्हरेज बी पी आहे पुढचा प्रश्न बघू मायोपिया हा एक डिसीज आहे तर मायोपिया इज अ डिसीज कनेक्टेड विथ विच ऑफ दी फॉलोईंग पार्ट ऑफ द बॉडी म्हणजेच मायोपिया हा डिसीज बॉडीच्या कुठल्या पार्टशी संबंधित आहे तर मायोपिया हा डोळ्यांशी संबंधित म्हणजेच त्याचा आन्सर आहे आईज पुढचा प्रश्न बघू शॉर्ट सायटेडनेस कॅन बी करेक्टेड बाय युझिंग विच टाईप ऑफ लेन्सेस म्हणजे आपल्याला जर जवळचं दिसत नसेल तर आपण कुठल्या प्रकारचे लेन्सेस वापरले पाहिजेत तर त्याचा आन्सर आहे कॉन्केव्ह लेन्सेस ओके आणि जर लांबचं दिसत नसेल तर आजच्या या तुम्हाला प्रश्न आहे की जर आपल्याला लाँग सायटेडनेस असेल किंवा आपल्याला लांबचं जर दिसत नसेल दूरचं दिसत नसेल तर त्याच्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे लेन्सेस वापरायचे ओके पुढचा प्रश्न बघू मेडुला ऑबलॉंगाटा हा इज अ पार्ट ऑफ ह्युमन पुढे विचारलंय म्हणजे मेडुला ऑबलॉंग हा ह्युमनच्या कुठल्या पार्टशी रिलेटेड आहे इज अ पार्ट ऑफ ह्युमन ऑप्शन आहे आईज ब्रेन नोज का रेस्पिरेटरी सिस्टीम तर मिड्युला ऑबलॉंग हा ब्रेनशी रिलेटेड आहे ब्रेन मध्ये असतो पुढचा प्रश्न बघू मलेरिया इज अ सीज विच ऑफ द बॉडी तर मलेरियामुळे आपण आपल्या ब्लडच्या रिलेश ब्लड जे आपण लेक्चर बघितलं होतं तिथं बघितलंय तर मलेरियामुळं आपले स्प्लीन हे खराब होतं आणि स्प्लीन याच्यामध्ये आरबीसीचं डिकम्पोजिशन होतं त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे हा स्प्लीन हा हा समोर तुम्हाला जो दिसतोय हा स्प्लीन आहे आणि आरबीसीचं डिकम्पोजिशन त्याच्यामध्ये होत असतं त्याच्यामुळे इम्पॉर्टंट बॉडी पार्ट आहे मलेरिया झाला तर स्प्लीनला डॅमेज होतो ओके पुढचा प्रश्न बघू विच इज द लॉंगेस्ट बोन ऑफ ह्युमन बॉडी आपल्या शरीरामधलं सगळ्यात मोठं हाड कुठलं आहे तर त्याला म्हणायचं फेमर हे मांड्यांच्या इथलं किंवा थाईच थाई बोन त्याला म्हणतात तर त्याचं नाव आहे फेमर ओके तर हे सगळ्यात लॉंगेस्ट बोन असतं असंच एक शॉर्टेस्ट बोन पण आहे या लेक्चरमध्ये आपण ते पण बघणार आहोत पुढचा प्रश्न बघू विच इज द स्मॉलेस्ट बोन ऑफ ह्युमन बॉडी तर त्याला म्हणायचं स्टेप्स तर हे कानाच्या जवळ असतो तर हे सगळ्यात छोटं बोन आहे शरीरातलं पुढचा प्रश्न बघू वॉट सबस्टन्स आर नेल मेड ऑफ म्हणजे आपली जी नखं आहेत ही कुठल्या सबस्टन्स पासून बनलेले आहेत तर त्या सबस्टन्सचं नाव आहे केराटिन ओके तर केराटीनपासून केराटीन पासून आपले बन नखं बनलेले असतात हे लक्षात ठेवा एक्झाममध्ये मध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न बघू व्हॉट इज द नेम ऑफ द बोन्स अराउंड युअर चेस्ट दॅट प्रोटेक्ट ऑर्गन सच ॲज हार्ट तर आपल्या जे छातीच्या पुढं किंवा हार्टच्या भोवती जे हाडं आहेत जे आपल्या हार्टला प्रोटेक्ट करतात तर त्याला काय म्हणतात असं विचारलंय तर त्याला आपण रिब्स म्हणतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल जो आपल्या छातीचा पिंजरा आहे त्याला आपण त्याच्या हाडांना रिब्स म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघू द फ्लो ऑफ ब्लड थ्रू युअर हार्ट अँड अराउंड युअर बॉडी इज कॉल्ड आपण हे बघितलाय आहे प्रश्न त्याला सर्क्युलेशन म्हणतात पुढचा प्रश्न बघू द इनर मोस्ट पार्ट ऑफ द बोन कंटेन्स वॉट आपल्या बोनच्या इनर मोस्ट म्हणजे एकदम आतल्या भागामध्ये काय असतं तर तिथं बोन मॅरो असतात ओके आणि बोन मॅरोमध्येच सीचं प्रोडक्शन होतं फॉर्मेशन होतं ओके पुढचा प्रश्न बघू हाऊ मेनी लंग डज द ह्युमन बॉडी हॅव म्हणजे आपल्याला किती फुफ्फुस असतात तर दोन एकदम सिंपल प्रश्न होता पुढचा प्रश्न बघू टू होल्स इन युअर नोज आर कॉल्ड ॲज आपल्या ज्या नाकांमधल्या दोन होल आहेत त्याला आपण नागपुड्या म्हणतो म्हणजेच नॉस्ट्रिल्स ओके लक्षात ठेवा एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो द शेप ऑफ डीएनए इज नोन ॲज एच्या शेपला काय म्हणून ओळखतात तर त्याला डबल हेलिक्स म्हणून ओळखतात वॉट हेल्प्स इन क्लोटिंग ऑफ ब्लड म्हणजे आपलं जे रक्त गोठतं हे का कुठल्या विटॅमिनमुळे गोठतं किंवा कुठल्या विटॅमिनची हेल हेल्प होते तर विटॅमिन के ओके पुढचा प्रश्न बघू व्हॉट इज द मेन कॉम्पोनंट ऑफ बोन्स अँड टीथ बोन म्हणजे हाडांचा आणि दातांचं मेन कॉम्पोनंट काय आहे तर कॅल्शियम फॉस्फेट हे त्याचं मेन कॉम्पोनंट आहे लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे फक्त आपल्याला कॅल्शियम वाटेल मात्र कॅल्शियम फॉस्फेट हे बोन आणि टीथ यांचा मेन कॉम्पोनंट आहे पुढचा प्रश्न बघू व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ किडनी किडनीचं मुख्य कार्य काय आहे तर त्याचा आन्सर आहे टू रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी म्हणजे शरीरामधून जे खराब प्रोडक्ट आहेत हे टाकून देणं व्हॉट इज द फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनचं फंक्शन काय आहे तर हिमोग्लोबिनचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन हे मुख्य फंक्शन आहे हिमोग्लोबिनचं हिमोग्लोबिन हे आपल्या आरबीसी मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामुळेच आपल्या रक्ताला लाल कलर सुद्धा असतो ओके पुढचा प्रश्न बघू द आउटसाइड लेअर ऑफ स्किन ऑन द ह्युमन बॉडी इज कॉल्ड आपल्या शरीराच्या जी स्किन आहे ह्याच्या बाहेरचा लेअर जो आहे याला काय म्हणून ओळखतात तर याला इपिडर्मिस म्हणून ओळखतात इम्पॉर्टंट आहे प्रश्न एक्झाममध्ये हा बनू शकतो इपी म्हणजे बाहेरचा असं लक्षात ठेवा आणि इपिडर्मिस म्हणजे आपल्या स्किनच्या बाहेरचं आवरण ओके पुढचा प्रश्न बघू वॉट इज द नेम ऑफ लाँग पाईप दॅट शिफ्ट फूड फ्रॉम द बॅक ऑफ युअर थ्रोत डाऊन टू युअर स्टमक म्हणजे त्या लाँग पाईपला काय म्हणतात जिथून आपलं अन्न आपल्या तोंडापासून आपल्या पोटापर्यंत जातं एक लाँग पाईप आहे त्या पाईपला म्हणतात द इफी इसिफोगस ओके तर इसोफॅगस त्याला म्हणतात त्या लाँग पाईपला हे लक्षात ठेवा नाव इसोफॅगस ओके पुढचा प्रश्न बघू द कलर्ड पार्ट ऑफ ह्युमन आय दॅट कंट्रोल्स हाऊ मच लाइट पासेस थ्रू द प्युपिल इज कॉल्ड ॲज म्हणजे एक कलर्ड पार्ट आहे आपल्या डोळ्यांचा जिथून एक आपल्या डोळ्याच्या आतमध्ये किती लाइट पास व्हायची हे कंट्रोल होतं त्याला काय म्हणतात तर त्याला आयरिस म्हणतात ओके okay? हा जो समोर तुम्हाला पार्ट आहे त्याला आयरिस म्हणतात पुढचा प्रश्न बघू विच इज द लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी ह्युमन बॉडीमधली सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड कुठली आहे तर लिव्हर हे लक्षात ठेवा लार्जेस्ट ग्लँड जर विचारलं तर त्याचा आन्सर असं लिव्हर पुढचा प्रश्न बघू विच इज द लार्जेस्ट ऑर्गन इन द ह्युमन बॉडी लार्जेस्ट ऑर्गन जर विचारलं तर त्याचं नाव आहे स्किन स्किन हे लार्जेस्ट ऑर्गन आहे आपल्या ह्युमन बॉडीमधलं पुढचा प्रश्न विच ग्लँड सिक्रेट टियर्स म्हणजे कुठल्या ग्लँडमुळं आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात तर त्या ग्लँडचं नाव आहे इम्पॉर्टंट एक्झाममध्ये विचारू शकतात हि जो समोर तुम्हाला आहे त्याला म्हणतात लायक्रिमल ओके तो लायक्रिमल या ग्लॅंड मुळे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं पुढचे प्रश्न बघू द लार्जेस्ट पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन इज द म्हणजे त्याला काय म्हणतात जो लार्जेस्ट पार्ट आहे आपल्या ह्युमन ह्युमन ब्रेनमधला तर ता त्याला सेरे ब्रम म्हणतात ओके हाऊ मेनी बोन्स आर देअर इन एन अडल्ट ह्युमन बीइंग म्हणजे एका अडल्टमध्ये किती बोन असतात हा कॉमन प्रश्न आहे दोनशे सहा बोन असतात पुढचा प्रश्न टिबिया इज द बोन फाउंड इन हे जे टिबिया नावाचं बोन आहे हे आपल्या बॉडीमधलं सेकंड लार्जेस्ट बोन आहे आणि हे लेगमध्ये सापडतं हा इम्पॉर्टंट आहे सेकंड लार्जेस्ट बोन आहे आपण बघितलं लार्जेस्ट बोन स्मॉलेस्ट बोन तर सेकंड लार्जेस्ट आहे हे लेगमध्ये असतं आपल्या गुडघ्याच्या खाली ते आपल्या टाचेपर्यंत ते बोन आहे ओके सग्गे तर महत्त्वाचे सगळे प्रश्न आपण जवळजवळ कंप्लीट केलेत आणि याच्यामधून एखादा प्रश्न तरी तुम्हाला एक्झाममध्ये दिसू शकतो तर व्यवस्थित ह्याला रिवाइज करा आणि हे लेक्चरचे हे जे पॉईंट आहेत हे व्यवस्थित नोट डाऊन सुद्धा करा तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र